ini. Iya, iya, iya. Bener dulu gak ya? Iya, iya. Pasal. Pasal dulu. सगळं सगळं नीट होणार, टेन्शन घेऊ नका. कुठं ठेवले त्यांना? नाही नाही, तुम्ही आधी शांत व्हा. हा शांत व्हा तुम्ही, त्यांना काही होणार नाहीये. डॉक्टर डॉक्टर ट्रीटमेंट करतायत त्यांच्या. हा बरे होतील. शांत व्हा तुम्ही, बसा बरं, बसा 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 तुम्ही बसा. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, त्यांना काही होत देणार नाही. आम्ही अधिपती इथे सकाळपासून आहे. वहिनी बघा, तुम्हाला बी चांगलं माहिती आहे, ही फॅक्टरीतली सगळी पोरं मला भावासारखी आहेत. माझ्या भावाला काही होऊन देईन काही मी? काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. जोवर त्यासनी सूद येत नाही, जोवर ती बरी होत नाहीत पोरं, तोवर मी कुठं हलणार नाही. मी सगळी काळजी घेईन बस. आणि हे बघा, तुम्ही पण नका थांबू इथे. हा आम्ही आहोत ना, तुम्ही जा घरी. नाही नाही, आम्ही कसं घरी जाणार? आमासनी काय बी कळलं झालंय, लोकांनी काय काय सांगितलं आमासनी. अहो बरोबर आहे तुमचं, पण आत्ता इथे तुम्ही थांबून काय करणार? आम्ही आहोत ना इथे, आणि त्यांच्यावर चांगली ट्रीटमेंट सुरू आहे, डॉक्टर आहेत इथे. तुम्ही जा घरी. शुद्धीवर आले ना ते की आम्ही तुम्हाला कळवतो, मग तेव्हा येऊन तुम्ही भेटा. हो एकदा एकदा बघायचे आम असती त्यांना. आमच्या डोळ्यांनी एकदा तरी बघू दे. बर ठीक आहे, चला चला इथेच आहेत, चला. निखिल, आपल्याला नाही का आता हॉस्पिटल मध्ये जायला लागणार आहे बघ. आपण कशाला जायचं? कामगारांची चौकशी करायला? अरे खुळ्या, समजा बायका आता तिथंच असणार, आणि त्या असणार भडकलेल्या. आपण तिथं जायचं आणि आगीत तेल ओतायचं. अरे आपला प्लॅन काय आहे, कुणाला भडकवायचं? हो माहिती आहे. हा बायका एकदा काय भडकल्या ना, तर मग आपल्याला नुकसान भरपाई भेटेल. हा ओके. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, रडू नका. हे बघा, डॉक्टर पण पॉझिटिव्ह आहे, त्यांना खूप चांगली ट्रीटमेंट देतोय आपण इथे. ते म्हणालेत काही दिवसात घरी परत येतील म्हणून, तुम्ही काळजी नका करू. हा खरंच मास्तरीनबाई म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवा. मी स्वतः बोललो डॉक्टरांसंग, आणि मी आहे इथं त्यांच्या संग. काय टेन्शन घेऊ नका, त्यासाठी काही होऊ देत नाही. फक्त तुम्ही खचून जाऊ नका, रडू नका. तुम्ही बसून घ्या बरं, आराम करा जरा, बाहेर बसा तुम्ही. आणि तुम्ही पण जावा, तुम्हाला जायचं ना शाळेत. बर ठीक आहे, चला आपण जाऊ. काय तुम बसा, काय रडू नका, काय काय काळजी करू नका. ताई काय कळलं का, आग कशी लागली, काय झालं? कशी लागली का, कुणी लावली तेच कळेना असं झालंय. म्हणजे? म्हणजे मला त्या निखिलवर संशय. निखिलचं काम असेल हे? निखिलचं काम असेल असं सांगता नाहीत, पण काही कामगार बोलत होते, त्यांनी निखिल सोबत एका बाईला पाहिलंय. कुठली बाई? काही कळालं नाही अजून. एक काम कर, तिथले सीसीटीव्ही फुटेज चेक कर तू. काय त्याच्यात घावल काय ते, जर तेव्हा असला का नाही, आई शपथ त्याला सुट्टी देत नसती बघ मी. कोण बाई कोण? सीसीटीव्ही फुटेज कोणीतरी उडवलंय. उडवलंय? होय. आता कसं कळणार? हे कामगार विठ्ठल आणि भास्कर ते शुद्धीवर आल्यावर सांगतील.
काय निखिल काय हो तब्येत बरी आहे का तुमच्या नवऱ्याची? लय वाईट झालं बर का? तुम्ही कोण आहे का? आता आम्ही कोण कुठलं हे महत्वाचं आहे का? आम्ही तुमचं हितचिंतक समजा. अहो तुमच्या न्याय हक्कासाठी लढतो आम्ही आणि तुम्हाला तुमच्या हक्कांची जाणीव उभी करून देतो. आमचा हक्क? आमचा कसला हक्क? हेच अहो तुमचा हक्कच तुम्हाला कळत नाही. तुम्ही आवाज उठवला पाहिजे. हे जे काही समजत झालंय ना ते समजा या फॅक्टरीच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे झालंय. अहो नाही नाही निष्काळजीपणा नाही. खूप चांगले लोक आहेत ती. त्यांनी स्वतः ऍडमिट केलंय आणि समजा खर्च पण तेच करायला करावंच लागेल. त्यांना करावंच लागेल. हे बघा ते उपकार करत नाहीयेत. हे सगळं ना त्यांच्या हलगर्जीपणामुळे झालंय. मला विचारा ना मी त्याच फॅक्टरीमध्ये काम करतो. अहो अत्यंत सुमार दर्जाचं लाईट फिटिंग केलंय त्यांनी. मी त्यांना सांगितलं होतं की चांगल्या दर्जाचं करून घ्या पण नाही ऐकलं हो माझं. त्याच्यामुळे झालं नाही सगळं. नाही तर का होईल? नाही अधिपती सरकार लय चांगलं आहे ते. आता बहुतर सगळ्यांनी लय मदत केली आहे त्यांनी. आहे का? अहो ते कसं आहे माहितीये का? 2 रुपयाची मदत करायची आणि 2000 काम करून घ्यायचं. मला सांगा शेवटी नुकसान कोणाचं झालंय? तुमचंच ना. तुमच्या घरातलं काम करणारे हात भाजले आहेत. म्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तर मला सांगा ते हात आता काय परत काम करू शकणार आहेत का? नाही ना. मग मला सांगा तुमच्या मुलांचं काय? त्यांच्या शिक्षणाचं काय? अहो तुमचं समजांचं काय? कसं होणार आहे इथून पुढं? अहो ते तर अजून शुद्धीवर बी आलं नाहीत. मला सांगा म्हणजे असं काय होऊ नये पर त्यांनी काय झालं तर कपाळावर तो कुक पुसून फिरणार आहे का तुम्ही? असं कसं म्हणाले तुम्ही? असं नका म्हणू. नाही 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 म्हणजे असं काय होऊ नये. देव करो अंबाबाई अंबाबाईच्या कृपेने का असं काय व्हायला ना ग. पर तुम्हाला जाणीव करून द्यायलोय आम्ही. तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी भांडलंच पाहिजे. अहो पण आम्ही का भांडायचं आणि कशासाठी भांडायचंय? समजा तर तेच करायला येतो. बरोबर आहे तुमचं पण एवढ्याने काय होणार आहे? बघा मला तर वाटतं तुम्ही नुकसान भरपाई मागा. काय हे फॅक्टरीला जेव्हा आग लागली ना तेव्हा हे मायलिक दोघही घरात बसले होते निवांत खातपीत आणि तुमच्या नवऱ्याला आगीच्या तोंडी जावं लागलो. हे बरोबर आहे का सांगा? नाही 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 तुम्ही डायरेक्ट त्यांच्या घरीच जा. त्यांना घेराव घाला. तुम्ही नाही का त्यांना अशी सूट देऊ नका. आज हात भाजले उद्या आणखीन काय झालं तर काय करणार आहे? तुम्ही त्यांनी सूट देऊ नका. तुम्ही तुमचा न्याय हक्क मागूनच घ्या त्यांच्याकडनं. अहो तुमच्या संबंधांच्या भल्यासाठी सांगायलोय आम्ही. बरोबर आहे. हे बघा ताई त्यांना काहीही फरक पडणार नाही. काही फरक पडत नाही. एक कामगार गेला ना दुसरा ठेवतील ते. तुमचं काय हो? मी तर म्हणतो तुम्ही पोलिसात कंप्लेंट करा. म्हणजे मीच करणार होतो पण माझी तक्रार कोणी येणार नाही ना म्हणून म्हणतो तुम्ही तक्रार करा. निदान तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे तरी मिळतील. काय सुन बाई काय कुठं गेलता? हा कवा बी येता कवा बी जाता? हे काही घर आहे की धर्मशाळा? कुणाला सांगून जात नाही तुम्ही कुठं जाता ते. अहो या घरची सुनबाई आहे सा तुम्ही. जरा जबाबदारीने वागा की. अहो मॅडम मी हॉस्पिटलमध्ये गेले होते. आपल्या फॅक्टरीला आग लागली ना तर अधिपतींना डबा द्यायचा होता ते तिथेच आहे. आणि गेलेच होते तर कामगारांची विचारपूस करून आले. मग तुम्ही काय त्यांना औषध द्यायला गेलता? हा नाही म्हणजे शाळेतल्या पोरांना सुधारताय. आता डॉक्टर बनवून यांना काही औषध बिषध देताय की काय? मॅडम असं का बोलताय? मी भेटायला गेले होते फक्त. म्हणजे माझ्या भेटण्याने ते काही बरे होणार नाहीत पण त्यांनाही आधार वाटतो ना. आपण ज्यांच्यासाठी काम करतो ते आपल्याला भेटायला आलेत ह्याचं समाधान मिळतं त्यांना. आणि जे आजारी आहेत त्यांच्यापेक्षा त्यांच्या घरच्यांना त्यांच्या बायकांना आधार मिळतो. म्हणून गेले होते मी. म्हणजे खरं तर या घरची सून म्हणून जी जबाबदारी आहे तीच पार पाडायला गेले होते. येते
बघा काही उपचार पुरेसा नसतो, भरपाई महत्वाची. बघा त्याचा फायदा तरी तुम्हाला होईल म्हणून मी म्हणतोय की तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. हा काय तरीच काय, त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट कशी करायची? ते स्वतः हॉस्पिटलमध्ये येऊन सगळं काळजी न करून गेलेत, हमासनी धीर देऊन गेलेत आणि त्यांच्यावर पोलीस केस करू? अवं ती समधी नाटक आहेत, तुम्ही त्यांच्या विरुद्ध केस करू नये म्हणून करायलेत ते समध. ते नाही का आतून घाबरलेत म्हणून करतायत हे समध ते. अवं त्यासनी चांगलं माहीत आहे त्यांनी काय केलंय ते. बघा ताई मी सांगतो ना तुम्हाला, त्या वायरिंगचं काम करताना ना त्या ओंकारनी कुठून तरी माणसं आणली होती, अहो त्यांना धड काम सुद्धा जमत नव्हतं. मला तर वाटतंय ना त्यांनी त्यात पैसे खाल्लेले असणार. त्यांच्याकडून बजेट घेतलं आणि काम एकदम सुमार दर्जाचं केलं त्यांनी. मी हे सगळं अधिपतींना सांगितलं मी, पण अधिपती म्हणाले की जाऊ दे आता झालंय ना सगळं, काय होईल जास्तीत जास्त दोन चार कामगार जातील असं बोलले होते. असं कसं म्हणताय, देव माणूस आहे तिथे, आमच्या प्रत्येक आडीनाडीला सोबत असतात आमच्या. अहो पर आता बदलल्यात ना ते, आता नाही राहिलं तसलं काही परत. म्हणजे अहो आता लगीन झाल्यावर डोसकं जरी आपलं असलं तरी इचार दुसऱ्याचे असतात ना. व त्यांची ती बायको एक नंबरची पातयंत्री बाई आहे, नुसती पैशाला हाप आपलेली. अहो आणि अधिपतींच्या डोसक्यात बी तेच घातलंय तिनं, निसतो पैसा पैसा. आणि पैशाकडे बघूनच लग्न केलं का नाही तिनं, सांगा बरं तुम्ही मला. नाही नाही असं कसं, अक्षराबाईने बी किती चांगलं बोलून गेले आमच्याशी, अगदी मनापासून धीर देऊन गेले आम्हाला. अहो मनापासून बिनापासून असलं काय बी नसतंय, त्यांचे नाही का खायचे आणि दाखवायचे दात येगे येगळे. अहो ते आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेत म्हणून तुम्हाला एवढं पोटतेट तिनं सांगतोय. तुम्ही नाही का त्यांच्या नाटकाला भुलू नका, मी तुम्हाला परत सांगते. आम्ही तुम्हाला सांगतोय त्याच्या मागे कारण आहे, आम्ही तुम्हाला समजवतो एवढं पोटतेट की ना, ऐकाव आमचं. आणि हे बघा तुमच्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून तुम्हाला सांगतो, या गोष्टीचा पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप व्हायला नको. बघा तुमच्या हातून तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती दुपाटणं आलं असं नको व्हायला. त्यामुळे आम्हाला तरी वाटतं की तुम्ही नुकसान भरपाई मागावी. बघा माणसं चांगली असो किंवा वाईट तुमचा हक्क येतो. हां बघा म्हणजे विचार करा तुम्ही. नाही तुम्ही नाही का स्वतःला कमी लेखू नका, तुम्ही काय त्यांच्या उपकारावर जगत नाही. तुमचे नवरे फॅक्टरीत काम करतात म्हणून त्यांची फॅक्टरी चालती, लक्षात येत आहे काय तुमच्या? त्यांनी कंजूशी करून समधीकडनं पैसा लाटलाय आणि तुमच्या नवऱ्यांचे जीव धोक्यात घातलेत. आम्हाला तरी काय पसंत नाही. बघा बघा आता आम्ही सांगायचं काम केलंय तर काय करायचं ते तुमच्या हातात आहे. आम्ही येतो. काय खरं मानायचं ग हे सांगायले ते का अधिपती सरकारनं अक्षराबाईंनी बोलायले ते? तर काय इकडं आडन तिकडं हिर अशी गत झाली बघ. ए ओमक्या ते सीसीटीव्ही फुटेज काय कळलं काय? फक्त आजच डिलीट केलंय का सगळंच डिलीट केलंय? सगळं नाही फक्त आजच डिलीट केलंय. काय तर घोळ आहे बरं काय, हे असं शॉर्ट सर्किट झालं म्हणून काय हार्ड डिस्क मधलं कसं उडेल सगळं? काय नाही काय नाही, हे 100% कुणीतरी उद्योग करून ठेवलेला आहे. कुणी केलं असेल? तो निखिल दिसला नाही रे कुठं हे सगळं झाल्यापासून. हो रे त्याला मी कवापासून फोन करतोय, त्याचा फोन पण स्विच ऑफ येतोय. कर त्याला फोन कर, त्याच्या संग तुझं बोलणं झालं की पहिलं मला कळव काय म्हणते, मग बघूया. बोलणं झालं की लगेच तुला कळवतो. कळव मी बघतो त्या पोरांकडे जाऊन जरा तुझा. हा बोला की काय झालं, आले का ते शुद्धीवर? नाही अहो काय मला तर एवढं टेन्शन आलंय का नाही पोरं बिचारी, त्यासनी काय झालं तर माफ करू शकणार नाही बाबा मी स्वतःला. अहो तुम्ही असं का बोलताय, काही होणार नाही त्यांना, ते येतील शुद्धीवर. हां येतील म्हणा पण काय किती वेळ बघा की आता डॉक्टर म्हणाले की काय असं सांगता येत नाही मला तर काय कळणार. पण सांगता येत नाही असं म्हणतात ना, आपण त्याचा निगेटिव्ह अर्थच का काढायचा, काही चांगलंही होऊ शकतं. तुम्ही एक काम करा, ऐका माझं खूप वेळ झालाय तिकडे जा. हां
तुम्ही या घरी. नाही 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 नाही, ही पोरं शुद्धीवर आल्याशिवाय माझा काय पाय निघणार नाही बघितलं. मला काय चैन पडून झालं, मी थांबतो इथं जरा. अहो तुम्हाला घरी येऊन थोडस फ्रेश वाटेल. ऐका माझं, घरी आणि वाटलं तर परत जा. हा नाही, बघतो मी, बघतो, सांगतो मी. काय मागतेस आणखी? सगळं तर बळकावलेस, आणखी काय हवंय तुला? या घरावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून प्रार्थना करतोय. मग तू निघून जा ना घरातून, सगळी संकट आपोआप जातील. हे तुमच्या लेकाला सांगा, ते म्हणले का नाही आम्ही लगेच घर सोडून जातोय. बघा ही ढाल आहे ना तुझी कायमची, जिचा वापर करून मला या घरच्या मालकाला हातबल करून ठेवलास. माझा मुलगा पूर्णपणे कह्यात आहे तुझ्या ना. मग तुम्ही घ्या की त्यांना तुमच्या कह्यात, आम्ही अडवले वय. तू फसवतेस त्याला, त्याच्या भावनांचा गैरफायदा घेतेस तू, त्याच्या आईसारखी दिसतेस याचा गैरफायदा घेतलास तू. ही पाप आहेत, कुठं फेडशील? गैरफायदा गैरफायदा कोणी कुणाचा घेतला? कोणी कुणाला वापरून घेतलं? तुमची पाप मोजू काय आम्ही? आ एका बाईला वापरलं तुम्ही, तिला तिचा अधिकार पण दिला नाहीत, आयुष्यभर तिचा दुस्वास केलात. कुठं फेडाल हो ही पाप? आ कुठं फेडाल? आज जी काय या घरावर संकट यायला लागल्यात की नाही, हे तुमच्या पापाचीच फळं आहेत. आणि ही संकट फक्त तुमच्यावर नाही, तुमच्या मुलावर पण यायला लागल्यात. आज सकाळी त्या बायका आलत्या, काय म्हणल्या त्या लक्षात आहे ना? मग तुमच्या तूच आहेस तो, तुझ्या पापाचा घडा भरलाय. तुम्ही जबाबदार आहात ह्या सगळ्याला, तुम्ही जबाबदार आहात. चारू हा सूर्यवंशी स्वतःला आवरा आणि नीट वागा, नाहीतर एका बाईची हाय फक्त तुम्हाला नाही, तुमच्या अख्ख्या वंशाला गिळून टाकाल. आली तसं आगीत तेल तर ओतलं आपण, पण ते त्या बायकांच्या दंग्याला जुमानतील का? नाही म्हणजे त्याचा परिणाम होईल असं वाटतं तुला? परिणाम व्हायला तर पाहिजे, मावशीवर नाही झालं ना आधी पतींवर तर नक्कीच होईल. नाही नाही, मला काय म्हणायचं आहे की त्यांनी जर त्या बायकांची समजूत काढलीच मग. हे बघ निखिल, आपल्याला जे काही करायचंय ना ते आपण केलंय, आता फळ देणं न देणं त्याच्या हातात आहे. नाही नको. अहो घ्या ना. आले शुद्धीवर? आता जवळ शुद्धीवर येत नाही तवर काही चैन नाही बघा जीवाला, पाणी बी गोड लागणार मला. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. डॉक्टर करतात ना उपचार, होईल सगळं. काय नेमकं, मला बी जायला उशीर झाला, मी पाहिजे होतो तिथं. मी असतो ना तर कदाचित असं काही घडलं नसतं असं मला वाटतंय. बघा आता जे घडलं नाही त्याचा विचार नका करू तुम्ही. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, खाण्यापिण्याची काळजी घ्या. तुम्ही उभे असाल ना तर त्यांना पण बळ येईल. अधिपती काय म्हणताय, कसे आहेत कामगार?
हा नाही हो, जवळ शुद्धीवर येत नाहीत तवर काय काय खरं नाही असं डॉक्टर म्हणल्यात म्हणजे बघूया. म्हणजे अजून शुद्धीवर नाही आले. बर तुम्ही जरा चला आमच्या खोलीत, आम्हाला बोलायचंय. काय बोला की काय बोला की आपल्याच आहेत मास्तरीनबाई बोला. नाही नाही त्या आपल्याच आहेत सुनबाई, तुम्ही राग मानू नका. पण काय घरच्या गोष्टी नाही आहेत, जरा वेगळ्याच गोष्टी आहेत म्हणून म्हणलं आम्ही, बाकी काय नाही. हा हा ठीक आहे ना मॅडम, हवं तर मी जाते बाहेर, तुम्ही बोलून घ्या. नाही नाही तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही जातो. चला अधिपती. काय झालं, कोण हका मारले बाहेर आमच्या नावानं का बोंबले? काय चाललंय, काय झालं आता मला काय कळना झालं. आई सर थांबा मी जरा बघून येतो.